पहा किती खमंग झाले आहेत ना। नमस्कार, मी सुवर्णा, आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। श्रावण महिना चालू झाला आहे ना, आता श्रावण म्हटलं की मग श्रावणामध्ये फुटाणे हे लागतातच, हो ना। मग हेच जर फुटाणे आहेत, हे फुटाणे आपण घरच्या घरी बनवले तर अगदी ज्या पद्धतीने दुकानामध्ये मिळतात फुटाणे, खरे फुटाणे असतात पहा, अगदी त्याच पद्धतीचे आपण फुटाणे बनवणार आहोत। मग ते कसे बनवायचे, चला पहा तुम्ही मी ते कसे बनवत आहे ते पहा। तुम्हाला दिसत असेल इथे मी एक वाटी हे हरभरे घेतलेले आहे। आता हे जे हरभरे आहेत, या हरभऱ्यांना आपण पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत आणि ते पाणी या हरभऱ्यांना आपण लावून घेणार आहोत। तर पहा कशा पद्धतीने आता ते मी पाणी लावत आहे ते पहा। या वाटीमध्ये मी पाणी घेते हे, छोट्या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पहा हे अर्धा चमचा हळद घालते आहे आणि हे चमच्याने व्यवस्थित आपण असे मिक्स करत आहोत। पहा व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे आपलं पाणी, हे हळद पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता आपण काय करत आहोत, हे हरभरे जे आहेत हे हरभरे शेंड्यामध्ये या हरभरे ओतून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण पहा हे एक चमचाभर पाणी असं घातलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, हे पाणी घातलेलं आहे, हे पाणी असं हरभऱ्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं। पहा पहा हळदीचं पाणी आपण याला लावलेलं आहे। आता आपण हे पंख्याखाली 10 मिनिट फक्त सुकून घेणार आहोत। 1 ते 1.5 चमचा पाणी एक वाटीला पुरेसं असतं, 1 चमचाभर पाणी किंवा 1.5 चमचा पाणी पुरेसं आहे। सर्वसाधारण 1.5 चमचे पाणी लावलेलं आहे, 1 चमचाही बास होईल पाणी। आणि आता हे काय करणार आहे, मी पंख्याखाली एका ताटामध्ये आता हे ओतते आणि पंख्याखाली सुकून घेते। अशी हळद मी थोडीशी टाकते, आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आपण हे ताटात ओतून घेत आहोत। पंख्याखाली आपण 10 मिनिटांसाठी ठेवत आहोत। पहा हे आपण ताटात ठेवलेलं आहे फॅन खाली सुकण्यासाठी। आपले हरभरे सुकत आहे तोपर्यंत आपण ही जी पॅन आहे या पॅनमध्ये आपण हे मीठ घालत आहोत। हे मीठ तुम्हाला थोडंसं कळपट दिसत आहे तर या मिठामध्ये मी शेंगदाणे खारे शेंगदाणे केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला मीठ तसं दिसत आहे कळपट। अजून थोडंसं आपल्याला मीठ आवश्यक आहे, अजून थोडंसं मीठ मी घालते आणि हे मीठ आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपले जे हरभरे आहेत ते सुकत आहेत, हे मीठ आहे आपण पहा। पावसाळ्याच्या दिवसात थोडंसं ओलसर पण असतो ना, त्यामुळे मीठ हे आपण अशा पद्धतीने सुकून घेत आहोत आणि मीठ आपण हे चांगलं असं तापवून घ्यायचं आहे। आधी प्रथम आपल्याला हे मीठ अशा पद्धतीने कोरडं करून घ्यायचं आहे, थोडासा ओलसरपणा असतो पावसाळ्यामुळे। तुम्हाला इथे मीठ हे सुट्टं झालेलं दिसत आहे पहा, असं मोकळं मोकळं झालेलं आहे पहा। पहा आपले हरभरे हे सुकलेले आहेत, जवळजवळ 15 मिनिट मी फॅनखाली सुकत ठेवले होते। इकडे मीठ हे आपलं गरम झालेलं आहे, 10 मिनिट आपण हे मीठ आहे असं व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे, चांगलं तापलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये आपण हे जे हरभरे आहेत हे घालत आहोत पहा। पहा हे हरभरे आहेत आपण याच्यात हे असे घातलेले आहेत आणि आपण अशा पद्धतीने हे हलवत आहोत। पहा हे जे हरभरे आहेत आपण एकसारखे हलवत राहायचं आहे। पहा तुम्हाला तडतड असा वाजलेला आवाज येत आहे,
हरभरे आपले भाजत आहे, हरभरे तडकत आहेत, तुम्हाला दिसत असतील फुटायला लागलेले आहेत. पहा आपलं मीठ तापलेलं आहे त्यामुळं पटकन हरभरे कसे भाजले जातात. पहा चांगले असे हरभरे आपले तडकलेले आहे. गॅस जो आहे त्याची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. पहा आवाज येत असेल तुम्हाला. आता हे मी काढून घेते. हे मी अजून हरभरे अशा पद्धतीने टाकत आहे. पहा एक हरभरे जेव्हा आपण मिठात टाकतो तेव्हा काय करायचं आहे, एकसारखं असं हलवत राहायचं आहे. पहा हरभरे टाकले की एक दोन मिनिटातच हे तडकायला लागतात लगेच. पहा उडायला लागतात लगेच. पहा तडकलेले दिसतच असतील तुम्हाला. असे तडकले की आपले हरभरे हे भाजले. आपण आता हे काढून घेत आहोत. पहा किती छान झालेले आहेत, तडकलेले आहेत, अगदी सालं बाजूला झालेली आहेत. आपण असे काढून घेत आहोत. पहा किती छान फुलतात अगदी. पण हरभरे जे असतात अगदी बारीक नाही घ्यायचे, जे हरभरे थोडे मोठे असतात अशा पद्धतीचेच हरभरे घ्यायचे आहेत. आणि हरभरे व्यवस्थित निवडून फुटलेले बाजूला करायचे आहेत, घोळून वगैरे एकसारखे आपण असे घेतलेले आहेत. पहा अगदी एक दोनच मिनिटात हरभरे टाकले की लगेच तडकायला लागतात. पहा कारण मीठ आपलं हे तापलेलं आहे त्यामुळे लगेच याची प्रोसेस चालू होते तडकण्याची. फक्त एकसारखं हलवत राहायचं आहे. पहा कसे उडत आहेत, आवाज येत असेल तुम्हाला. पहा श्रावण चालू झाला आहे. आता श्रावण म्हटलं की आपल्याला फुटाणे लागतात, शुक्रवारचे फुटाणे लागतात देवेजवळ ठेवण्यासाठी. आणि पाऊस पडत असतो, श्रावण असतो, त्यामुळे आपण हे घरी केलेले फुटाणे दुकानातून आपण विकत आणतोच, पण हेच जर फुटाणे आपण घरी केले तर छान लागतात ना, गरमागरम असे खायला पण खूप छान लागतात. लहान मुलांना वगैरे बाहेरचं काही आणून देण्यापेक्षा मी आपण घरच्या घरी असे फुटाणे बनवू शकतो. फुटाणे त्याच्यासोबत गूळ, म्हणजे आधी पौष्टिकता आपण आणण्याचा प्रयत्न करतो. पहा ना पहा तुम्हाला दिसत असतील. पहा हरभरे जे आपले आहेत किती छान अगदी फुललेले आहेत, सगळे असे तडकलेले आहेत. पहा आपले हरभरे खूप छान असे फुललेले आहेत, खूप छान असे झालेले आहेत, वास त्याचा खूप छान असा येत आहे. मग तुम्हीही घरच्या घरी असे फुटाणे, खारे फुटाणे जरूर बनवू शकता. पहा तुमचे फुटाणे कसे झाले हे सुद्धा सांगायला विसरू नका. चला सर्वांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढचा एपिसोड पाहायला सुद्धा विसरू नका. स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा आणि उत्साही सुद्धा रहा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.